आमचे मित्र मिलिंद साठे यांनी या गॅलरीच्या माध्यमातून आज एक स्तुत्य उपक्रम केलेला आहे. यामुळे बऱ्याचशा अमॅच्युरिश आर्टिस्टना एक एक्सपोजर मिळणार आहे आणि त्यातून नॅचरली त्यांचे कलेविषयीचे विचार जास्तीत जास्त प्रगल्भ होण्याची शक्यता आहे. या गॅलरीचं वैशिष्ट्य एक असं आहे की इथं नवीन ज्यांना शिकायची इच्छा आहे अशा लोकांना ट्रेन केलं जातं आणि दुसरं म्हणजे वेगवेगळ्या पद्धतीचे चॉईसेस उपलब्ध हे प्रकार. इतर जी काही चित्र पाहिली ती अगदीच अमॅच्युरिश नाही आहेत, त्यात थोडंसं काही मर्म आहे आणि हे मर्मच आज डिस्कस करायचं आहे की त्यांनी काय स्वतःला पाहिलंय, आपल्या चित्रात आपण स्वतःला पाहिलंय का हेच आणि ते कसं पाहायचं असतं हे त्यांना कळलं तर मला असं वाटतं त्याच्यातले बरेचसे प्रोफेशनल पुढे होऊ शकतात. माझ्या उमेदवारीच्या काळामध्ये पुण्यामध्ये अशी कुठली जागाच नव्हती. साठी प्रोग्राम म्हणजे हे इनिशिएट करून फारच मोठं काम केलेलं आहे. नमस्कार. इंडिया गॅलरी 2002 पासून काम करते आणि भारतातल्या अतिशय नावाजलेल्या चित्रकारांची प्रदर्शनं आणि फोटोग्राफरची शिल्पकारांची इथे होत असतात. गेली 3 वर्ष ज्याला आपण इमर्जिंग आणि अमॅच्युअर आर्टिस्ट म्हणू शकतो अशा आर्टिस्टना एक प्लॅटफॉर्म क्रिएट करण्यासाठी आपण दर वर्षातनं एक अॅन्युअल एक वार्षिक प्रदर्शन भरवतो आर्टफेस्टच्या नावानं. ह्यावर्षी ते अतिशय मोठ्या प्रमाणात होत आहे. 65 पेक्षा जास्त चित्रकारांचा सहभाग आहे त्याच्यामध्ये आणि नुसतं हे प्रदर्शन म्हणून न राहता रोज काही ना काही 10 दिवस टॉक्स, स्लाइड शोज, डेमॉन्स्ट्रेशन असा बरगदचा कार्यक्रम आहे. ई सकाळसाठी सुभाष इनामदार, पुणे.